अमरावती जिल्हा वकील संघांचा पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा. एका वकिलाने प्रॉपर्टी विक्री संबंधित जाहीरनामा प्रकाशित केल्याने पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा वकिलावर दाखल केल्याने जिल्ह्यातील वकील आक्रमक झाले आहेत. वकिलांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची वकील संघाची मागणी असून अमरावती जिल्हा न्यायालयातील वकील वासू सेन देशमुख यांच्यावर चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केल्याचा वकिलांचा आरोप आहे. अमरावती येथील ॲडव्होकेट वासू सेन देशमुख यांच्याकडे काही दिवसापूर्वी एक क्लायंट आला. त्या क्लायंटने त्यांना सांगितलं की आम्हाला एका जमिनीची खरेदी करायची आहे, तुम्ही खरेदी लावून द्या. तर यांनी एक त्याच्यावरचे कागदपत्र बघितले. कागदपत्र बघितल्यानंतर वासू सेन देशमुख यांना हे सांगितलं की अशा प्रकरणामध्ये जाहीर नोटीस देणं हे गरजेचं असतं. त्या अनुषंगाने वासू सेन देशमुख यांनी हिंदुस्तान पेपर इथे जाहीर नोटीस दिली की अशा अशा जमिनीचा सौदा होतो आहे, कोणाला काही ऑब्जेक्शन असेल, कोणाचा काही मालकी अधिकार असेल तर तो आम्हाला कळवावा, तो 7 दिवसात कळवावा. ही वकिलाची पद्धत आहे, हा लिगल आस्पेक्ट आहे. त्यांनी नोटीस दिल्यानंतर त्यांना 5-6 दिवसानंतर एक नोटीसला उत्तर आलं की यात तुम्ही ज्या नावाचा क्लायंट म्हणता आहात तो माणूस ऑलरेडी मरण पावला आहे, तरी खरेदी होऊ शकत नाही. त्यांनी त्यालाही नोटीसला उत्तर दिलं की तुम्ही हे कळवतात हे बरोबर आहे, पण याचं तुम्ही लेखी कागदपत्र माझ्याकडे पाठवा. आणि ज्या क्लायंटनी वासू सेन देशमुखकडे एक मॅटर आणलं होतं त्यालाही त्यांनी सांगितलं की बा असं लक्षात येतं आहे की असं नोटीस आली आहे, हा माणूस मरण पावला आहे, त्यात खरेदी करायचा काही अर्थ नाही, हे चुकीचं प्रकरण आहे. हे प्रकरण वासू सेन देशमुखकडचं संपलं. त्यानंतर वासू यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. पण त्यानंतर काही दिवसानंतर असं लक्षात आलं की सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये तीच जमीन विकण्याचा सौदा रजिस्टर झाला, ऑनलाईन आलेला आहे. मग ते आल्यानंतर जो मृतक आहे त्याच्या नातेवाईकांनी तक्रार केली, सबरजिस्ट्राकडे कळवलं आणि सांगितलं की बा ह्याचा जो माणूस आहे हा मरण पावला आहे, तरीसुद्धा ही खरेदी आपल्या इथं लागलेली आहे. तर त्याचा पोलिसांना मला वाटतं 112 त्यांनी फोन केला, पोलिसवाले तिथे आले आणि जे व्यक्ती हा अटेम्प्ट करत होते त्या माणसांना त्यांनी जागेवर अटक केली. म्हणजे ही जे खरेदी लावणं प्रकरण आहे, खरेदी करण्याचा प्रयत्न करणं प्रकरण आहे, याचा आणि वासू यांचा काही संबंध नव्हता, कारण वासू यांनी ऑलरेडी पब्लिक नोटीस दिली आणि खरेदी होत नाही म्हणून कागद वापस केले. मग असं असताना जेव्हा हे माणसं पकडले गेले तर फिर्यादीने ते माणसं जे खरेदीचा अटेम्प्ट करत होते त्यांच्याबरोबर वासू सेन देशमुखला आरोपी दर्शवून त्याला आरोपी नंबर म्हणून 13 म्हणून त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि सिटी कोतवालीमध्ये तो गुन्हा रजिस्टर झाला, ज्यामध्ये 420, 467, 468, 120B इत्यादी सगळ्या कलमा लागल्या. हे प्रकरण जेव्हा वकिलांसमोर आलं तर लक्षात हे आलं की वासू सेननी जे केलं ते फक्त कायद्याच्या चौकटीत राहून जेवढं करता येते की एक नोटीस देणं, दॅट टू पक्षकारांच्या सांगण्यानुसार आणि अधिकाऱ्यांनी जी नोटीस द्यायची असते तेवढीच नोटीस वासू सेननी दिली होती, त्या पलीकडे खरेदीमध्ये याचा काही संबंध नव्हता. दुसरं की जे आमच्या सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ज आहे की अशा जेव्हा गुन्हे रजिस्टर होतात किंवा गुन्ह्याचा रिपोर्ट येतो अशा वेळेस पोलिसांनी पहिले ते व्हेरीफाय करायला पाहिजे की जे कागदपत्र आले त्यात सत्यता किती आहे आणि सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मग गुन्हा रजिस्टर करायला पाहिजे होता. गुन्हा रजिस्टर झाल्यानंतरसुद्धा अटक करायची गरज नसते, त्यामुळे त्यांना प्रिलिमिनरी पहिले नोटीस द्यावी लागते आणि इन्क्वायरी करावी लागते. हे सगळं न करता पोलिसवाल्यांनी खूप घाई करून वासू सेनला आरोपी केलं. हा जो रोष होता, ही जी इलिगॅलिटी होती, त्याकरता सगळे आज 12 असोसिएशन आम्ही एकत्र आलो, आमची मीटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की वासू सेनच्या विरुद्ध ही जी चुकीची कारवाई झाली आहे त्याच्याकरता आपण CP साहेबांकडे यायचं करिता आम्ही आज निवेदन घेऊन आलो होतो. CP साहेबांना ते दाखवलं, त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की हा गुन्हा एकदम रजिस्टर कसा झाला. त्यांनी पण आम्हाला प्रॉमिस केलं आहे की याची मी पूर्ण इन्क्वायरी करेल आणि त्यानंतर याचा फायनल रिपोर्ट करेल.